पुन्हा एकदा फुल टॉस आता मात्र कव्हर्सला उडवलाय हा फटका चांगला आहे अमित नाईकच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे एकोणतीस चार फलंदाज बाद इथे झाली चूक बॅक ऑफ द हँड थोडासा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता कमी गतीने टाकलेला बॉल फुल टॉस झाला आणि कव्हर्सला उडवला सहा धावा मिळाल्यात आता रन करायच्या येणाऱ्या बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बारा बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी चांगलं क्षेत्रक्षण अमोलच चांगला थ्रो परंतु आता अमित नाईक थांबणार नाही त्याच्या बॅटमधून बैठक मिडविकेट लाईनच्या बाहेर येतोय हा राष्ट्रवादी चषक षटकार मॅच ऑन

क्योंकि वहां पर अमित नाईक आगारा बॉल में पच्चीस रनों की तुफानी पारी फोर्टी 40... बॉलिंग साठी अमितच्या समोर फुल टॉस जो नाही कोणाला भीत नाव त्याच अमित मागे गेला आणि फेकून दिला बॉल स्क्वेअर लेग लाइनच्या बाहेर राष्ट्रवादी चषक षटकार बल्ला लेकर आया है तो रन बनाकर जाएगा अमित नाइक जिसके बल्ले ने की गेंद पर सर्जिकल स्ट्राइक जिसकी बल्लेबाजी को लोगों ने किया लाइक वो है अमित परतन करूया या वेला बैकफुट ला, बैक ला जाऊन अमित चा बैट मधुन काय फटका है काय टाइमिंग है काय फटका अमित ने पुनः एक दा दाखुन दिला कि माजन आओ अमित आहे मीना ही कोणाला भीत अने हाँ सामना ते फिनिश केला पॉइंट लटकार मारत व्हाट अ शॉट शॉट ऑफ द नाइट हा सामना इतने जिंक है गाँव देवी गाँवठान उरन ने अभिनंदन अमित नाइक अतुल मडवी एंड टीम व्हाट अ बैटिंग आई थिंक द बेस्ट बैटिंग परफॉर्मेंस ऑफ द टूर्नामेंट प्रेशर वाली सिचुएशन से 19 पे चार विकेट थे और उसके बाद अमित नाइक आया और अमित नाइक छा गया पॉइंट के ऊपर से उन्होंने ये